नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएएस प्लॅटफॉर्म वरती तुमचं स्वागत आहे। आपण आज करंट अफेअर्स बद्दल डिस्कस करणार आहे, जो की तुमच्या मनात खूप जास्त संभ्रम आहे की करंट अफेअर्स कुठून कुठपर्यंत करायचं। ठीक आहे, तर या इनिशिएटिव मध्ये आपण एक इनिशिएटिव लॉन्च केलेला आहे विदर्भ आयएएस प्लॅटफॉर्म वरती, किंवा ते ॲप जे आहे विदर्भ आयएएसचं, त्याच्यावरती एक इनिशिएटिव लॉन्च केलेला आहे की अतिसंभाव्य जे करंट अफेअर्स आहे, अतिसंभाव्य संपूर्ण वर्षभराच्या चालू घडामोडी, ओके, म्हणजे जे इयरबुक असणार आहे किंवा एक रिव्हिजन बॅच तुम्ही म्हणू शकता, तुम्ही ऑलरेडी कवर केलं असेल करंट अफेअर्स, जी आपली एक्झाम होणार होती MPSCची प्रिलिम्स, जी पुढे ढकलल्या गेलेली आहे। आता 14 मार्चला ही एक्झाम होणार आहे आणि जी कंबाईनची एक्झाम आहे MPSCची ती 11 ऑक्टोबरला होणार आहे, ठीक आहे, सॉरी 11 एप्रिलला होणार आहे। तर ती जी 11 एप्रिलची एक्झाम आहे आणि आपला 14 मार्चची जी एक्झाम आहे, तर या दोघांसाठी पण आपण एक इनिशिएटिव लॉन्च केलेला आहे की जे पूर्ण संपूर्ण जे करंट अफेअर्स आहे ते आपण याच्या अंडर सगळं घेणार आहे। ठीक आहे, तर पुढे जाऊ। हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे। मला MPSC राज्यसेवा मेन्सचा अनुभव आहे, मी 2 वेळा मेन्स दिलेली आहे आणि PSIचा इंटरव्ह्यू पण मी फेस केलेला आहे। ठीक आहे, पुढे जाऊ। ओके, आता ही न्यूज होती जी जे MPSC देणार आहे, जे MPSC ॲस्पिरंट्स आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची न्यूज होती, की एक्झॅक्टली याच्यामध्ये क्लॅरिफाय होत आहे की करंट अफेअर्स कुठपर्यंत कवर करायचं आहे। ठीक आहे, तर इथे त्यांनी क्लिअर कट दिलेलं आहे की ज्या चालू घडामोडी या महत्त्वाच्या विषयाच्या अभ्यासक्रमात कुठलीही बदल होणार नसल्याची खात्रीशीर माहिती आयोगातील एका मोठ्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। ठीक आहे, आणि त्यांनी म्हटलं आहे की मार्च 2020 पर्यंतच्या चालू घडामोडीवरतीच प्रश्न येणार आहे। ओके, आता जे आधी पेपर्स झालेले होते, म्हणजे पेपर्स प्रिंट झालेले होते, जी आपली 11 ऑक्टोबरला एक्झाम होणार होती त्याच्यासाठी पेपर्स हे प्रिंट झालेले होते, पण वेळेवरती काय झालं, लॉकडाऊनमुळे किंवा आरक्षणाचा इश्यू होता त्याच्यामुळे ती परीक्षा पुढे ढकलल्या गेली, बरोबर। तर हे जे पेपर्स त्यांनी काढलेले होते ते आता तेच येणार आहेत की चेंज होऊन येणार आहेत, याच्यावरती संभ्रम आहे। ठीक आहे, पण यांनी काय म्हटलेलं आहे, ते चेंज झाले तरी ठीक आहे, पण चालू घडामोडीचे जे प्रश्न राहतील ते कितपर्यंत राहतील, मार्च 2020। ओके, म्हणजे आपल्याला 2019 ते मार्च 2020, म्हणजे मी गेल जानेवारी 2019 पासून, ओके, जानेवारी 2019 ते मार्च 2020, हे आपल्याला कशासाठी करायचं आहे, MPSC प्रिलिम्स जी 14 मार्चची आहे, ओके, म्हणून त्याला आपण नाव देणार आहे टार्गेट 14 मार्च। ओके, एवढं कळालं की राज्यसेवा प्रिलिम्स जे देतात आहेत त्यांच्यासाठी 14 मार्चपर्यंत करायचं आहे। ठीक आहे, प्रिलिम्ससाठी, पण तुम्हाला मेन्स पण द्यायची आहे। ठीक आहे, मेन्स देण्यासाठी काय लागणार आहे, पुढचं पण करंट अफेअर्स तुम्हाला करावं लागणार आहे, आणि जे MPSC राज्यसेवा देणार आहे ते कंबाईन पण देतील, मोर ऑर लेस सगळेच देतात। ठीक आहे, मग कंबाईनसाठी कुठलं करायचं आहे करंट अफेअर्स, तर कंबाईनसाठी आता तेव्हा पेपर निघाले नव्हते, 2021ची जी कंबाईन आहे आपली, आपण त्याला 20ची म्हणू, ठीक आहे, 2020ची जी कंबाईन जी आता 11 एप्रिलला होणार आहे, त्याच्यासाठी 2020 ते 2021, जानेवारी 2020 ते मार्च 2021, हे करंट अफेअर्स तुम्हाला करायचं आहे। ओके, म्हणजे जनरली जेव्हा तुमची एक्झाम असते त्याच्या 1.5 वर्षाचं किंवा 1 वर्षाचं ते करंट अफेअर्स विचारतात। ओके, फॉर द सेफ साईड आपण 1.5 वर्षाचं करून जाऊ। ओके, पुढे जाऊ। तो मुख्य मुद्दा होता की करंट अफेअर्स कुठलं करायचं आहे, कधीपर्यंत करायचं आहे, तर MPSC राज्यसेवा प्रिलिम्ससाठी 14 मार्च ही आहे, तर त्यांनी म्हटलं आहे की मार्च 2020 पर्यंत करायचं आहे। पण जो आपण कोर्स लॉन्च केलेला आहे विदर्भ आयएएस प्लॅटफॉर्मवरती, त्याच्यावरती पूर्ण वर्षभराचं, म्हणजे 2019 ते 20 आणि 2020 ते 2021, हे पूर्ण करंट अफेअर्स वेगवेगळ्या सेक्शनमध्ये जाणार आहे। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इनकेस या स्लॉटमध्ये पण क्वेश्चन विचारला तर तो पण सॉल्व करता आला पाहिजे। ठीक आहे, आणि आपल्याला कंबाईनसाठी तर 2020-2021 करंट अफेअर्स करायचंच आहे। ठीक आहे,
म्हणून हा एक बॅकग्राऊंड लक्षात ठेवा आणि मेन्स पण द्यायचे आहे तुम्हाला, हे पण बॅक ऑफ द माइंड ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊ. इतकं क्लिअर झालं की करंट अफेअर्स कुठून कुठपर्यंत करायचं आहे क्लिअर ठेवा माइंडमध्ये. ठीक आहे, हा जो आहे हा तो कोर्स आहे जो आपण लॉन्च करतो आहे, मात्र एकदम रिझनेबलमध्ये ठेवलेला आहे आणि पूर्ण वर्षभराचं करंट अफेअर्स त्याच्यामध्ये कवर होणार आहे. पुढे जाऊ. आता या कोर्सची अनुक्रमणिका कशी असणार आहे, म्हणजे मी प्रायोरिटी वाईज कसे कसे चॅप्टर्स त्याच्यामध्ये घेणार आहे ते आपण बघू. की अनुक्रमणिकामध्ये पहिला आपण कवर केलेला आहे ते म्हणजे केंद्रीय शासन निर्णय. ओके, केंद्राचे जे निर्णय होतात, जे महत्त्वाचे निर्णय होतात ते आपण सगळे डिस्कस करू. विधेयके, आजकाल 2019 पेपरमध्ये विधेयकांवरती क्वेश्चन होतात तर विधेयके ते विचारतात आहेत, महत्त्वाचे विधेयके जे आहेत ते आपण कवर करू. योजना, योजना म्हणजे कुठल्या, केंद्राच्या आणि राज्याच्या. ओके, मोर फोकस विल बी ऑन स्टेट. ठीक आहे, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनी कुठल्या कुठल्या ज्या स्कीम्स आहेत त्या राबवलेल्या आहेत किंवा त्या न्यूजमध्ये होत्या त्या सगळ्या कवर करू. आणि धोरणे, जी धोरणे राबवलेली आहेत ती पण कवर करू. ठीक आहे, नंतर घेऊ राज्य शासनाचे निर्णय, जे महाराष्ट्र राज्य शासनाचे निर्णय झालेले आहेत आतापर्यंत महत्त्वाचे निर्णय ते आपण डिस्कस करू, जे जास्त इश्यूजमध्ये डिस्कस झाले किंवा त्याचा इश्यू बनलेला आहे असे निर्णय पण आपण डिस्कस करू. आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, याच्यावरती प्रश्न असतो पुरस्कारांवरती, तुम्हाला माहीत असेल पुरस्कारावरती आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हे सगळं पुरस्कार आपण कवर करणार आहे. ठीक आहे, नंतर येऊ पर्यावरण आणि वारसास्थळ. वारसास्थळावरती आतापर्यंत 2 क्वेश्चन्स येऊन गेलेले आहे. ठीक आहे, आणि पर्यावरण यावेळेला इम्पॉर्टंट होऊ शकतं मे बी, तर पर्यावरण चे जे कन्व्हेन्शन्स आहेत, पर्यावरणावरती वेगवेगळे कन्व्हेन्शन झालेले आहेत किंवा ते न्यूजमध्ये आलेले असतील पुन्हा ते, किंवा बॉडीज असतील कुठल्या फॉर्म झाल्या असतील किंवा योजना असतील, तर त्या सगळ्या आपण पर्यावरण सेक्शनमध्ये कवर करू. आणि हेरिटेज साईट्स, वारसास्थळे. ठीक आहे, नंतर घेऊ अहवाल. अहवाल म्हणजे काय असतात, इंडायसेस, पर्टिक्युलरली इंडायसेस रिपोर्ट्स आपण त्याला म्हणतो, इथे रिपोर्ट्स पण मी ॲड करेल. ओके, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट झाला किंवा असले जे रिपोर्ट्स आहेत इंडायसेस आहेत ते आपण कवर करू. त्याचं स्थान कुठलं आहे, भारताचं स्थान कुठलं आहे, आजूबाजूच्या देशांचं स्थान कसं आहे ते आपण डिस्कस करू. क्रीडा सेक्शन तो आपण कवर करू, क्रीडावरती पण प्रश्न असतो. व्यक्तिविशेष आणि पुस्तके याच्यावरती पण प्रश्न असतो, हे पण कवर करू कॉम्प्रिहेन्सिव्हली. भारत आणि जग, भारत आणि जग म्हणजे काय, भारत आणि म्हणजे बायलॅटरल ट्रायलॅटरल रिलेशन्स असतात. ठीक आहे, एखादी ट्रीटी झाली असेल त्याच्यावरती पण आजकाल क्वेश्चन विचारायला लागले आहे ते. आणि त्याच्यात जर मेन मुख्य मुद्दा असेल एखादा, कुठला टर्म यूज केला असेल तर ते आपण हायलाईट करू. ठीक आहे, आणि राजकीय घडामोडी ह्या सगळ्यात शेवट घेऊ कारण याच्यावरती प्रश्न हे कमी असतात. ही जी प्रायोरिटी लिस्ट ठेवलेली आहे मी, ही म्हणजे अशी ती राहील, राजकीय घडामोडी सगळ्यात शेवट घेऊ आणि प्रायोरिटी वाईज आपण योजना आणि हे जे आपले हे आहेत व्यक्तिविशेष आहेत, अहवाल आहेत, पर्यावरण रिलेटेड आहे किंवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत, पुरस्कार ऑलरेडी गेलेले आहेत त्या कोर्समध्ये, जसं नोबेल प्राइजेस आहेत किंवा ज्ञानपीठ पुरस्कार आहेत, हे सगळे ऑलरेडी याच्यावरती लेक्चर्स बनवलेले आहेत पण आपण अजून कॉम्प्रिहेन्सिव्हली किंवा रिव्हिजन वाईज त्याला कवर करू. ठीक आहे, तुम्हाला बॅक ऑफ द हे बॅकग्राऊंडमध्ये दिसत असेल हा जो आहे बॅकला पिक्चर, तो आहे सकाळ जो इयरबुक आहे त्याचा आहे. तर जनरली कुठलं इयरबुक वापरायचं याच्यावरती मी बोलेल थोडं, की जनरली आपण सकाळचं इयरबुक वापरतो किंवा अनुभव पब्लिकेशनचं आहे. ठीक आहे, किंवा सॅम कट्टा ऐकलं असेल तुम्ही, तर याच्यापैकी पर्टिक्युलरली आपण सकाळ प्रिफर करू, सकाळ आणि सॅम कट्टा. ठीक आहे, सॅम कट्ट्यावाल्यांना आपण रिक्वेस्ट पण केलेली आहे टू गिव्ह द पी डी एफ्स, तर ते 8-10 दिवसात पी डी एफ आपल्याला सेंड करतील, तर ते आपण पूर्ण पी डी एफ वाईज लाईन बाय लाईन आपण जाऊ. ठीक आहे, तर या 2 प्रिफरेबली तुम्ही पण वाचा आणि तुम्ही जेव्हा लेक्चर्स बघाल तेव्हा तुम्हाला पेन आणि पेज घेऊन बसायचं आहे, किंवा तुमच्याकडे जर ती हे असेल मी जी कवर करते आहे सकाळ किंवा सॅम कट्टा. ठीक आहे, तर त्याच्यावरतीच तुम्ही
अंडरलाइन करा किंवा रिवाइज करा, ठीक आहे, पुढे जाऊ। आता ही अनुक्रमणिका का ठेवली आहे याच्यामागचं बॅकग्राऊंड हे आहे, कारण प्रीवियस इयर क्वेश्चन्समध्ये बघा याच्यात काय विचारलेलं आहे त्यांनी, दिस इज रिलेटेड टू द एक्सरसाइजेस, किंवा आपण सराव म्हणतो त्याला, शक्ती, इंद्र, युद्ध, अभ्यास, मित्रशक्ती, हे कोणाचे सराव होते हे पण आपण कवर करणार आहे, ठीक आहे। अजून आहे हा कशाबद्दल आहे क्वेश्चन, बघा की बघा हे जागतिक वारसास्थळे, म्हटलं होतं मी जागतिक वारसास्थळावरती प्रश्न यायला लागलेले आहे, त्यालाच आपण म्हणतो वर्ल्ड हेरिटेज साईट्स, पण प्रश्न कसा आहे ते बघा, प्रश्न कसा आहे त्यांनी कॉम्प्रिहेन्सिव्हली कवर केलेला आहे प्रश्न। मुंबईमधील व्हिक्टोरियन म्हणजे महाराष्ट्राचा उल्लेख इथे एक आहे, महाराष्ट्राच्या वारसास्थळे, ठीक आहे। जगातले भारतात किती आहेत आणि देशामध्ये एकूण जागतिक वारसास्थळे, म्हणजे त्यांनी पूर्ण देश कवर केला, जग कवर केला आणि महाराष्ट्र पण कवर केला, म्हणजे तुमचा स्टडी कसा असला पाहिजे, कॉम्प्रिहेन्सिव्ह असला पाहिजे, ठीक आहे। तर हे याच्यापासून शिकण्यासारखं आहे, म्हणजे तुम्ही आत्ता जर रिव्हिजन करत असाल करंट अफेअर्सची, तर हे डोळ्यासमोर ठेवून करायला पाहिजे, ठीक आहे, पुढे जो। नेक्स्ट क्वेश्चन आहे युनोचा, युनो ही काय आहे, जागतिक संघटना आहे आणि जागतिक संघटना जनरली त्याच्यावरती एखादा प्रश्न येतो, ठीक आहे। यू पी एस सीनी पण आता WHOवरती प्रश्न विचारलेला आहे मेन्समध्ये, आणि प्रिलिम्समध्ये पण भरपूर प्रश्न असतात इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्सवरती, कारण सिलेबसमध्येच दिलेला आहे, आणि एम पी एस सी पण यू पी एस सीच्या धर्तीवरती आता क्वेश्चन्स विचारायला लागली आहे, ओके। तर हे जे आहेत संघटना, तुम्हाला मेन्समध्ये पण आहेत संघटना एम पी एस सी मेन्समध्ये, ठीक आहे। तर मग युनो जी आहे तशी, किंवा आपण म्हणू WHO आहे, WTO आहे, वर्ल्ड बँक, IMF, ओके, यांचे अहवाल असतात, रिपोर्ट्स असतात, इंडायसेस असतात, ते सगळे आपण कवर करू आणि बॅकग्राऊंडला याची माहिती घेऊ, ठीक आहे। नेक्स्ट बघा क्वेश्चन, तो म्हणजे व्हॉट इज द वर्ल्ड फास्टेस्ट सुपर कम्प्युटर, जगातील सर्वाधिक वेगवान सुपर कम्प्युटर कुठला, हा एक फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, पण हा क्वेश्चन आला का बरं, या क्वेश्चन मागचा हेतू काय आहे, तर इथे काय लिहिलं आहे बघा, वर्ल्ड फास्टेस्ट सुपर कम्प्युटर, म्हणजे फोकस इज ऑन फास्टेस्ट। आता एखादी गोष्ट अशी झाली असेल की जी वर्ल्ड फर्स्ट आहे, किंवा भारताने पहिलं स्थान पटकवलेलं आहे, ठीक आहे, किंवा एकदम अशी एक्स्ट्रॉर्डनरी गोष्ट झालेली आहे, ठीक आहे, तर ती येण्याची शक्यता ही जास्त असते, ठीक आहे। तर हे लक्षात घ्या की वर्ल्ड फास्टेस्ट सुपर कम्प्युटर यांनी विचारलेलं आहे, प्लस इट इज रिलेटेड टू द टेक्नॉलॉजी, आणि आता 2019 to 2020-21 टेक्नॉलॉजी इज व्हेरी क्रुशियल पोर्शन, ओके। आणि याही एक्झाममध्ये टेक्नॉलॉजी विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा सोलर रिलेटेड असेल, ठीक आहे। अजून लिथियम आपण घेतला करंट अफेअर्समध्ये, लिथियम रिलेटेड बॅटरी किंवा इलेक्ट्रिक कार्स असतील, तर हे सगळं विचारण्याची जास्त शक्यता आहे। पुढे अजून एक आहे की इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड, म्हणजे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर काही ग्रोथ होत असेल, डेव्हलपमेंट होत असेल, ओके, ती काही एक्स्ट्राऑर्डनरी गोष्ट झाली असेल, किंवा आजूबाजूच्या देशांमध्ये आपण काही बांधून दिलं असेल, तर असल्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट होतात, आणि एम पी एस सीमध्ये या सगळ्या गोष्टी, फॉर एक्झाम्पल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जसं की हा प्रश्न विचारलेला आहे, आपण काय केलेलं आहे, नाका सुरू केला होता म्यानमारच्या सीमेवरती, ओके, तर हा प्रश्न तेव्हा आलेला होता, हा 2019 प्रश्न आहे। असेच प्रश्न आपल्याला याही वर्षी विचारू शकतात, बट इट युअर फोकस शुड बी ऑन टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट आणि मुख्य जे योजना आहे ते आपण कवर करू, ठीक आहे, आणि तुम्हाला पण घरी जाऊन रिवाइज करायचं आहे। नेक्स्ट आहे ही हा इश्यू सुरू होता किंवा हे सुरू होतं स्वच्छ पखवाडा वगैरे किंवा पर्यटन पर्व, तर हे असं काही एक्स्ट्रॉर्डनरी झालं किंवा नवीन इनिशिएटिव्ह झाला भारतामध्ये, तर तो आपण तो कवर करायला पाहिजे। आणि हा भारत नेट योजना किंवा टेक्नॉलॉजी, अगेन भारत नेट इज रिलेटेड टू द टेक्नॉलॉजी, तर याही वेळेला आपण टेक्नॉलॉजी पोर्शनवरती जरा जास्त भर देणार आहे, ओके। तर
करंट अफेअर्स कुठपर्यंत करायचं आहे आणि कसं करायचं आहे हे कळालं असेल. फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे की करंट अफेअर्स साठी या पोर्शनवरती जरा जास्त फोकस करायचा आहे. कुठला? तर पहिली गोष्ट आहे कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हरेज करायचं आहे. कुठलं पण एक पुस्तक वाचा. सेकंड मी पोर्शन दिलाच आहे ओनली वन सोर्स ऑर रेफरन्स. तुम्ही एकच बुक वाचा कुठलं पण, जे वाचलं असेल त्याला रिवाईज करा, ठीक आहे. आणि रिव्हिजन इज द क्रुशियल पार्ट. करंट अफेअर्समध्ये एकदा वाचल्यावर परीक्षेत काहीच आठवत नाही, त्याच्यावरती रिव्हिजन पाहिजे किंवा तुमचं त्याच्यावरती ॲनालिसिस पाहिजे. ओके, तर एखादा इशू जर झाला असेल एखादा, किंवा आता जसं इशूज सुरू आहेत, ठीक आहे, तो इशूवरती ॲनालाइज करा की हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे का, ठीक आहे. हेच आपण त्या कोर्समध्ये करणार आहे की किती इम्पॉर्टन्स आहे त्याचं, एखाद्या इशूचं इम्पॉर्टन्स किती आहे, त्या इम्पॉर्टन्सनुसार आपण कव्हरेज घेणार आहे, पण कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज घेणार आहे, ठीक आहे. तर तुम्हाला मी एकच सांगेल की स्टे काम, अजूनही काही वेळ गेलेली नाही आहे, अजूनही करंट अफेअर्स कव्हर होऊ शकतं. कारण आपल्याला 14 मार्चचा जो टार्गेट आहे त्याच्यासाठी माहिती आहे की 2019 ते 2020 मार्च इथपर्यंत करंट अफेअर्स करायचं आहे आणि ते आरामात कव्हर होतं, ठीक आहे. तर टिल देन इथेच थांबू आपण. टिल देन स्टे कनेक्टेड अँड थँक्यू.